हाय मी त्रिवेणी, आज आपण पाइनॅपल फ्लेवरचा केक बनवत आहे। तर इथे मी हा बेस्टचा बेक करून घेतलेला आहे। किती छान बेक झालाय तुम्ही बघू शकता। आणि ह्याचं दोऱ्याच्या मदतीने मी तीन कट पण करून घेतलेले आहेत। तर याची मी डोम शेप मध्ये फिनिशिंग करणार आहे। तर डोम शेपच्या केकची फिनिशिंग कशी करायची त्याचा व्हिडिओ पण चॅनलवरती आहे, तो नक्की बघा। आणि याच्यापासून आज आपण एक छान असं मोठं गुलाबाचं फूल बनवणार आहे, दोन कलर मध्ये। आणि काही जणांचे असं म्हणणं असतं की असं शिकवताना लक्षात येत नाहीये, बेसिक पासून दाखवा। तर घरी असणाऱ्या साहित्यापासून स्पॉन्ज बनवला जातो, तर त्याची रेसिपी पण चॅनलवरती आहे, ती तुम्ही नक्की चेक करून बघा। व्हिडिओ मध्ये मी मधल्या लेअरला क्रीम कशी वापरायची किंवा कुठल्या लेअर कशा द्यायच्या हे पण सुरुवातीच्या काही व्हिडिओ मध्ये मी दाखवलेलं आहे। तर सुरुवातीच्या काही व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला लेअर मध्ये पण क्रीम आणि क्रश कशा पद्धतीनं वापरायचं ते पण मी दाखवलेलं आहे। प्रत्येक व्हिडिओ मध्ये जर हे दाखवायचं म्हटलं तर आपला वेळ खूप जातो आणि व्हिडिओ खूप मोठी होते, त्यामुळे मी फक्त डेकोरेशन दाखवण्याचा सोप्या पद्धतीनं मला जेवढं तुम्हाला डेकोरेशन दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते। आता इथं मी बेसवरती थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे, केक आपला इकडे तिकडे सरकू नये म्हणून। आणि ही एक लेअर मी याच्यावरती सेट करून घेणार आहे। शुगर सिरप आहे, ते शुगर सिरप मी याच्यावरती स्प्रेड करून घेणार आहे। शुगर सिरप लावून झालेलं आहे आपलं, तर आता मी इथं व्हिप क्रीम लावून घेणार आहे। नेहमी स्पॅचुला याच पद्धतीनं आपल्याला फिरवायचं आहे। ज्या पद्धतीनं कस्टमरची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीनं तुम्ही केक बनवत चला। म्हणजे कोणाला क्रीम जास्त नाही आवडत, कोणाला जास्त आवडते, त्या पद्धतीनं शक्यतो होम बेकरने करायचं, म्हणजे ऑर्डर्स छान येतात ती। मी आता पाइनॅपल क्रश टाकून घेणार आहे आणि अशाच पद्धतीनं माझ्या सगळ्या लेअर मी पूर्ण करून घेणार आहे। हे पाइनॅपल क्रश पण आपल्याला चाकूच्या किंवा पॅलेट नाईफच्या मदतीनं स्प्रेड करून घ्यायचंय, एंड पर्यंत अगदी, म्हणजे कडेपर्यंत अगदी स्प्रेड करायचं, म्हणजे सगळीकडे त्याची चव येते। आणि माझी दुसरी लेअर पण याच्यावरती ठेवून घेणार आहे आणि वरच्या सगळ्या लेअर या पद्धतीनं करून मी याला डोम शेप मध्ये कंप्लीट करून घेणार आहे। तर तुम्ही डोम शेप कसा द्यायचा ह्याची व्हिडिओ नक्की चॅनलवरती चेक करा। आता माझ्या तिन्ही लेअर कंप्लीट करून झालेल्या आहेत। तर वरचा जो हा फुगलेला भाग होता तो मी कट केलेला नाही, आहे तसा ठेवलेला आहे। तर याला आता मी आपण फुलाला जो कलर वापरणार आहे तोच कलर आपल्याला वरच्या पेसला वापरायचा आहे आणि त्याची डोम शेप मध्ये फिनिशिंग करायची। तर मी आज पिवळा आणि शक्यतो रेड कलर मध्ये फूल बनवणार आहे, तर तोच कलर मी फिनिशिंग साठी पण वापरणार आहे। म्हणजे जरी आपले मध्यभागी इकडे तिकडे थोडेसे गॅप राहिले तर ते दिसणार नाहीत, म्हणून मी हा लाईट पिंक कलर आहे तो वापरत आहे। तर या पद्धतीनं जास्त अशी क्रीम लावून घ्यायची केक बेसला आणि फिनिशिंग करत करत ते एक्स्ट्राची ती आपल्याला निघली जाते, काही प्रॉब्लेम येत नाही। कारण नंतर आपण ह्याच्यावरती रोज 11 नंबरचा नोझल वापरून फुल करणार, त्यामुळे ह्याच्यावरती आणखीन क्रीम येणार आहे, त्यामुळे खूपच क्रीम क्रीम होऊ नये म्हणून अगदी पातळ अशी आपल्याला क्रम कोटिंग करायची आहे या केकला। तुम्ही बघू शकता मी खूप पातळ अशी याला क्रम कोटिंग करून घेणार आहे, कारण नंतर अजून आपली याच्यावरती पाकळ्यांची एक लेअर येणार आहे, त्यामुळे जास्तीची क्रीम नाही लावणार याला मी। याच पद्धतीनं थोडासा तिरका करून पॅलेट नाईफ मी या पद्धतीनं फिरवून घेऊन वरच्या साईडला गोलाकार करत आणणार आहे डोम शेप, कारण आपल्याला फुल बनवायचं त्यामुळे याचा डोम शेप हवा आहे। तर आता इथपर्यंत मी केक कव्हर केलेला आहे बऱ्यापैकी। तर अशा पद्धतीचं एखादं कार्ड घ्यायचं आहे आपल्याला आणि या पद्धतीनं फिरवून
याला आपल्याला डोम शेप मध्ये आणायचं आहे, म्हणजे आपल्या फुलाचा आकार छान येणार आहे। एक्स्ट्रा ची क्रीम तुम्ही बघताय, एक्स्ट्रा ची क्रीम ती निघत आहे साइडला। जर कुठे कमी जास्त वाटत असेल तर लगेच त्या तिथे थोडीशी क्रीम याच्यावरतीच घेऊन आपल्याला लावून घ्यायची आहे। या केकची माझी पूर्ण छान अशी फिनिशिंग करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। वरचा पोर्शन मी थोडासा असा आहे असा चढ ठेवलेला आहे, ते म्हणजे उंचवटा ठेवलेला आहे मी, कारण फूल आपलं त्या पद्धतीने यावं। तुम्ही नक्की ही व्हिडिओ चॅनलवरती आहे ती बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्पेशल डोम शेप कसा करायचा त्याची व्हिडिओ आहे। अशा पद्धतीने नूर 11 नंबरचा हा नोजल एका साईडला थोडा जाड असतो, एका साईडला थोडासा बारीक आहे, आणि मी याच्यामध्ये थोडीशी लाईट रेड कलर आणि येलो कलर मिक्स केलेला आहे या क्रीम मध्ये, आणि इथं थोडीशी हाईट वाढवण्यासाठी अजून थोडासा या पद्धतीनं क्रीम सोडून घेणार आहे मी, आणि इथून आपण फूल काढण्यासाठी स्टार्ट करणार आहे। तर आता इथं मी पहिल्यांदा छोटासा एक गोल असा टर्न टेबल फिरवत फिरवत गोल कंप्लीट करून घेणार आहे सुरुवातीचा। कॉम्बिनेशन बघा किती छान आले। आता ह्याला उलटा सी या पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा मिटलेल्या गुलाबाची पाकळी कशी असते की उमलताना आतल्या बाजूला, थोडस उचलून वरच्या बाजूनी या पद्धतीनं हा उलटा सी या पद्धतीनं आपल्याला ह्या फुलाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। आणि जसं आपण खालच्या साईडला येत जाऊ तसं आपल्याला या पाकळ्यांची लेंथ थोडीशी म्हणजे लांबी वाढवत जायची आहे। कॉम्बिनेशन खूप गोड दिसायला लागलेलं आहे हे। फक्त लेंथ वाढवायची आपल्याला पाकळीची, जसं आपण खालच्या साईडला जाऊ तसं लेंथ वाढवायची पाकळीची आपल्याला। बेस पर्यंत आपल्याला एक पाकळी काढत गेलं की ती बेस पर्यंत आपल्याला हा नोजल न्यायचा आहे, आणि ती पाकळी बेस पर्यंत चिटकवायची आहे, केक बेस पर्यंत, म्हणजे ती पाकळी अशी अज्जात वरच्यावर राहणार नाही किंवा खाली येणार नाही। अगदी चिटकून चिटकून ह्या पाकळ्या आपल्याला काढायच्या आहेत। खूप सुंदर असं हे कॉम्बिनेशन झालेलं आहे फुलाचं। या केकला क्रीम थोडीशी जास्त लागते कारण या सगळ्या पाकळ्या आपण दाट काढत असतो, त्यामुळे शक्यतो हा केक बनवायचे कष्ट पण जास्त आहेत, त्यामुळे या केकचा रेट थोडासा जास्त घ्यायचा कारण क्रीम जास्त जाते। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा पाकळ्या सगळ्या दिसत आहेत याच्या। याच्या अगोदर पण मी चॅनलवरती सेम केक रेड कलर मध्ये टाकलेला आहे।
खाली पर्यंत हा केक मी कंप्लीट करता आणलेला आहे जवळजवळ। केक माझा पूर्णतः रेडी झालेला आहे। मी त्याचं पूर्ण खाली पर्यंत पाकळ्या काढून घेतलेले आहेत। तर माझ्याकडे अशा पद्धतीचे छोटे सिल्वर बॉल आहेत, ते मी थोडेसे याच्यावरती टाकून घेणार आहे। यातलीच थोडी माझ्याकडे मोठी साईज पण आहे सिल्वर बॉलची, तर तेही थोडेसे मी टाकून घेणार आहे। हे थोडेसे टाकायचे म्हणजे दव बिंदू असतात त्या पद्धतीनं एकदम छान असा आपला केक दिसेल। किती सुंदर असा केक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता। मी खालीपर्यंत पाकळ्या काढलेल्या आहेत, पाकळ्या सुद्धा आपल्या एकसारख्या अगदी छान अशा झालेल्या आहेत। कॉम्बिनेशन तर अगदी गोड झालेलं आहे आपलं। आणि लहान मोठे सिल्वर बॉल टाकलेले आहेत। जर तुम्हाला माझ्या केक डेकोरेशन आणि रेसिपीच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही विसरू नका। जास्तीत जास्त होता होईल तेवढी ही व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद।